हातगाडी चालकांना त्यांची हक्काची जागा उपलब्ध करून देऊ, तसंच त्यांच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीनं त्यांना हवी ती मदत करण्यात येईल, असं आश्वासन माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी दिलं आहे. केंद्र शासनाच्या फेरीवाला कायद्यानुसार फेरीवाल्यांना हॉकर्स झोन तयार करून देणे हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य आहे. त्याशिवाय मनपा किंवा इतर कोणालाही हातगाड्यांवर कारवाई करता येत नाही. तथापि हॉकर झोन तयार करून न देताच हातगाडी चालकांवर वारंवार कारवाई करण्यात येते. या संदर्भात काल महाराष्ट्र राज्य एकता हातगाडी चालक मालक संघटनेच्या वतीने शहागंज येथे एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्र सरकारच्या कायद्याच्या संदर्भात हातगाडी चालकांना माहिती देण्यात आली. माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संघटनेच्या सभासदांना उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. हातगाडी चालकांचा उदरनिर्वाह त्यांच्या हातगाडीवरच चालतो. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. हातगाडी चालकांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हवी ती मदत करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जनतंत्र सुरू और जनतंत्र के दिन अगर हमारे साथ ना इंसाफी होगी तो हमने बर्दाश्त नहीं करना चाहिए. यही आज के दिन के लिए हमें पढ़ाया गया है. हक मांगा भी नहीं जाता, कभी कभी छीनना भी पड़ता है, तो अब कुछ छीनने की तैयारी रखना पड़ती है. तो मैं इतना जरूर कहूंगा कि हम भीख नहीं मांग रहे. हमारा हक है हमारी रोजी रोटी कमाने का. हम चोरी नहीं कर रहे, हम कोई लॉ ब्रेक नहीं कर रहे, हमारी वजह से किसी तकलीफ नहीं दे रहे. हाथगाड़ी लगा के धूप में, बारिश में, ठंडी में लोगों के लिए फुल प्रेस जरूरी चीजें बिक रहे हैं. तो ऐसा है सलीम भाई, अगर इसके लिए भी हाथगाड़ी छीनना, उसको जमा करना, ये तो मैं समझता हूँ कि ये बहुत बड़ी नाइंसाफी है. जो जो भी समस्या मैंने पड़ी है, ये सारी की सारी समस्या जायज ही नहीं, आपका हक है. तो ये कोई ये नहीं. तो मैं आप लोगों से इतना जरूर वादा करता हूँ कि मैं तो आपके साथ में हुई हूँ. यहाँ का लोकल एमसीएन चैनल भी आपका साथ देगा, आपका इंश्योरेंस देंगे. कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे शेख खालेद याकूब यांनी केली. यावेळी अहमद जलीस, दीपक थोरात, आयाज देशमुख, सलीम शहा, अरबाज खान, युसुफ खान, दिलीप मस्के, संदीप घुले, बाळूभाऊ मिसाळ, दीपक दाभाडे यांची उपस्थिती होती.